लाइव न्यूज नजर हमारी खबर आपकी। सेलू शहरात मोकाट कुत्र्यांच्या सुडसुडात, कुत्र्याने चावा घेतल्यामुळे चिमुकला जखमी। सेलू शहरातील गुलमोहर कॉलोनी येथे दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता शेख सुफियान शेख नाजीम तांबटकरी वय वर्ष 6 हा खेळत असताना मोकाट कुत्र्याने त्याच्या शरीरावर 4 ते 5 ठिकाणी चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली। नागरिकांनी लवकरच धाव घेऊन त्या मुलास कुत्र्याच्या तावडीतून सोडविले व उपजिला रुग्णालय सेलू येथे प्राथमिक उपचार करून संबंधित जखमी बालकास जिला रुग्णालय परभणी येथे दाखल करण्यात आले आहे। सेलू शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला असून नगरपालिका प्रशासनाचे या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे लहान मुले, पालक, महिला, नागरिक, वृद्ध आदींमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेवर नगर परिषद लक्ष देण्याची मागणी होत आहे। रात्री घरी येणारे, शाळा शिकवणी व पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिक व विद्यार्थीच्या मागे कुत्रे धावतात, दुचाकी चालकांच्या पाठीमागे लागतात। या मोकाट कुत्र्यांच्या नगर परिषद प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहे। शेलू प्रतिनिधीसह लाइव न्यूज। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।